विश्वानी जाधव बोला. माझे वडील काही वर्षापूर्वीच वारले. घरी मी आणि माझी आईच असतो. माझे मामा महिपत शिकरेकडे काम करतात. त्यांनी शिकरेंना सांगितलं होतं की आम्हाला पैशांची खूप गरज आहे म्हणून. त्यावेळी माझ्या आईचं ऑपरेशन करायचं होतं. तेव्हा साक्षी शिकरे मॅडम माझ्या घरी आल्या आणि ऑपरेशनसाठी लागणारी अख्खी रक्कम माझ्याजवळ ठेवली आणि मला म्हणाला की मी जे सांगेन ते काम करायचं. कुठलं काम? त्यांनी मला एक व्हिडिओ दाखवला ज्यात त्या दारू पिऊन गाडीतून रस्त्यावर उतरल्या होत्या. त्या मला म्हणाला की यावेळेस तुम्हाला भेटलीस, मला मदत केलीस अशी साक्ष कोर्टात दे. मग तुम्ही काय केलं? मी खूप घाबरले होते. पण मी जर ते पैसे घेतले नसते तर माझ्या आईचं ऑपरेशन झालं नसतं. मी गरजेपोटी ते पैसे घेतले आणि साक्षी शिकरेने मला जे पढवलं ती खोटी साक्ष दिली. ऑब्जेक्शन युअर ऑनर. आपण काही वेळासाठी हे मान्य केलं की मिस शिवानी यांना मिस साक्षी शिकरेंनी पैसे दिले, पण मग आत्ता असं काय झालंय की म्हणून मिस शिवानी यांनी त्यांची साक्षच बदलली? कशावरून आत्ता ऍडव्होकेट सुभेदारांनी खोटं बोलण्यासाठी त्यांना पैसे दिलेले नाहीयेत? ऍडव्होकेट सुभेदार, जर मिस शिवानी खरं बोलतायत तर ते सिद्ध करा, नाहीतर मी कोर्टाला विनंती करेन की मिस शिवानी यांची आधीचीच साक्ष खरी मानली जावी. चैतन्य सर असं का बोलतायत? हा आपल्या बाजूने आहे ना, मग अर्जुन सरांना अडचणीत काढतोय हेच काही कळत नाहीये. वा चैतन्य, आता अर्जुन सिद्ध करूच शकणार नाही की शिवानी खरं बोलतीये. तुमचं ऑब्जेक्शन काय संपत नाही येत आज. ऍडव्होकेट गडकरी, विनंती करून काय होणार आहे? जे खरं आहे सत्य आहे ते बदलणार नाही. तुम्हाला मी शिवानी जाधव यांच्या आजच्या स्टेटमेंटचा पुरावा हवाय ना? देतो मी.